तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आले माझ्या माहेरी म्हणजेच कोरेगावला, माझ्या वडिलांचं गाव. आणि आता कशासाठी आले ते पण सांगते. इथं बघा दादा शेण काढतोय. मी आले माझ्या मोठ्या चुलत्याचं वर्षश्राद्ध आहे म्हणून आले होते. तर तुम्हाला जर माझा इकडचा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका कोण नवीन असाल तर. असंच माझं माहेरचं तुम्हाला सगळं नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि मी मुक्कामी कधीच राहिले नव्हते इकडं, म्हणजे गावाकडं मुक्कामी कधीच राहिले नव्हते असं झाल्यापासून. आणि पहिल्यांदाच मुक्कामी राहिले होते मी. एवढं भारी वाटत होतं ना. बघा इथं गुरांचा गोठा आहे असा. आणि दादा आमचं शेण काढतोय. आणखीन इकडं नऊ गाय आहेत आणि वासरू आहेत त्यांची आणि शेळ्या. आणि इकडं बघा एवढं असं पटांगण आहे. आणि गुरांची सगळी सोय आहे जागची जागेला. त्यांचं खुराक ही सगळं जागची जागेला सोय आहे त्यांची. परत पाण्याची ह्याची सोय आहे. आणि ही आमच्या वहिनी आहेत. तर वहिनींचं चाललं आहे धार काढायचं चाललं आहे. तर धार मशीननंच काढतात. आता तुमच्या इथं गुरं आहेत, ज्यांच्या इथं गुरं आहेत, ज्यांच्या इथं अशी मशीन आहे त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा. कारण की मी तर पहिल्यांदाच अशी मशीन बघितली. मी पिक्चरमध्ये बघितली होती. तर मी पिक्चरमध्येच बघितलं होतं पण आज मी साक्षात आणि जवळून बघितलं. इकडं तर काही मला यायला आलं नाही आणि माहीचं चाललं होतं. तर माझ्या मोठ्या चुलत्याचं वर्षश्राद्ध आहे म्हणून आम्ही सगळी जमलो होतो. आणि एवढं भारी वाटत होतं ना सगळी चुलतं, म्हणजे चुलतं आले होतं. माझा चुलत्या सगळ्या एकत्र झाल्या होत्या. आम्ही चौघीजणी बहिणी आम्ही, म्हणजे चार भावात चौघीजणीच आम्ही आहेत. बाकीची सगळी पोरंच आहेत आणि आम्ही फक्त चौघीजणीच बहिणी आहेत. तर त्या बहिणी पण मी तुम्हाला दाखवलं नक्कीच. एवढ्या आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसातून आम्ही एकत्र आलो होतो चौघी बहिणी. एवढं मस्त वाटलं ना. हसा मजाक लय होतं चालू. आणि इथं आमचा दादा बसला बघा आता धार काढायला. वहिनी गेल्या उठून आता दादा बसला. एक एक जणाला बसावं लागतं इथं. एका एकाला कंटाळा आला की एक एक जण बसतं इथं. आणि मस्त असे तर बघा असं धारा काढते ती. म्हणजे कसं लाईट असली तरच हाताने जर एवढ्या नऊ गायांच्या जर धारा काढायच्या म्हणलं तर मनगट मरणाची दुखून येते. तर त्यामुळे त्यांनी असली मशीन लावली. आता मला माहीत नाही बरं का ही मशीन कितपत चांगली आहे कितपत नाही. कारण की आपण कधी ह्याच्यात आलोच नाहीत. म्हणजे ही आता आमच्या घरची म्हणजे सगळी शेतकरीच आहेत आणि सगळी शेतीच करतात आहे. तर बघा काढलं त्यांनी आता ती. आणि माही आहे ना डायरेक्ट गैरीलाच पिली होती, दूध पिली होती रात्रीचं दादाने तिला. तिचं गैलाच पाजली होती सगळ्या नाकात तिच्या दूध गेलं होतं आहे ना माईच्या. आणि भारी वाटलं. आणि ह्यांना कसं आहे माहिती आहे का, सकाळ सकाळ जोपर्यंत गुरांचं सगळं होत नाही, त्यांच्या धारा, त्यांचं खुराक, त्यांचं खाणं पिणं सगळं होत नाही तोपर्यंत त्यांच्या खालची स्वच्छता. ही स्वच्छता पण भरपूर आहे बरं का. सगळी स्वच्छता ही परत त्यांना ते उन्हाचं अजून ती म्हणजे गुरांचं म्हणलं की भरपूर. दादाला आमच्या एवढंच काम आहे फक्त, म्हणजे फक्त गुरांचं, एवढ्या गायांचं बघायचं, शेतीचं ही सगळं एवढंच. बाहेर नसतो ती कुठं, शेतकरीच आहेत. आणि शेतकऱ्याचं कसं असतं माहीत आहे का, लय भारी. आणि इकडं बघा असं पाणी ही तापवलं आहे. आणि ही म्हणजे चारा आणायचा आहे बघा. ही माझी मम्मी आली बघा इकडून. आणि माझी बहीण आली हो काही पाठीमागची माझी बहीण आहे, माझ्या चुलत्याची मुलगी. आणि माही उभा राहिल्यात आणि सगळ्यांचा नंबर लागल्यात बरं का. ही सकाळ सकाळ आंघोळीसाठी नंबर आल्या सगळ्यांचं. आणि हो का ही पण माझी बहीण आहे. ही हिरव्या साडी दिसते ना तुम्हाला, ही पण माझी बहीणच आहे. आणि मोठी बहीण बघायची असेल तर तुम्हाला तर पहिल्या व्हिडिओमध्ये बघा, ह्याच्यात दिसली तर दिसेल कदाचित माहीत नाही. पण मोठी बहीण बघायची असेल तर मी माझी भाची आहे भावाची मुलगी. आणि आमच्या वहिनी झाडायचं चाललं आहे, वहिनीचं झाडू मारायचं चाललं आहे म्हणून त्यांनी दादाला बसवलं. आणि इकडं हो का असं आता बघा दोघं पण लाईटच गेली त्यांनी धारा काढायच्या वेळेस. लाईटच गेली होती म्हणून आता दोघं बसल्या धारा काढा. एक जणाला रेटत नाही धार त्यामुळे दोघं बसतात आहे. असं भाला टाकायचं असतो या म्हणजे पायात नाही का भाला टाकून वहिनी आमची. आपण काय असलं कधी केलं नाही बरं का. पण घरची सगळी करतात आहे. आणि बघा मग दूध प्यायचं घ्यायचं. मामी तुम्ही लय फुटका दिसताय आणि मामा उंच दिसत आहे. मग खाली जशी उदय आहे मला धारा काढायच्या होत्या मामा. धारा काढू का
नाही मारत ती बस अगे आली करत माहितीत कधी पेणार पप्पा जा की अगदा पप्पा पाजा खाली बस खाली बस आई आली पाहिजे शूटिंग आली पाहिजे तिची दर्शन बस बाय हाँ चल आप